त्याच्यानंतर उपाध्यक्ष म्हणून प्रवीण मतू वामन, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शिवाजी दामू काकडे, शांताराम बबन काकडे, शरद महादू वाघ, अतुल अशोक काकडे, त्याचप्रमाणे दिलीप किसन काकडे, स्वप्नील दिलीप वाघ, संतोष बाबूराव काकडे, किरण रामदास वामन, निवृत्ती बाळू वाघ, दिलीप लक्ष्मण वाघ, संदीप शेखर वाघ, मधुकर पोत्रे, त्याचप्रमाणे सगळ्यावर कळस कोणी चढवलं असेल, म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा जो कर्ता धर्ता आहे, जो मानकरी आहे, ज्यांचा सन्मान मला करायचा आहे, आणि ते म्हणजे ज्यांनी ही जागा दिली, ते शंकर दादा वाघ, ज्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ या ठिकाणी दोन गुंठे जागा दिली. असं म्हणतात, कोणी जर पाहिलं असेल दो बिगा जमीन, कधी हा पिक्चर पाहायची संधी आली तर नक्की बघा. आम्ही कधीतरी लहानपणी पाहिलंय. आणि एक माणूस या ठिकाणी आपल्या म्हणजे प्रेम कशातून व्यक्त केलं जातं, माणसाने किती कमवलं, काय कमवलं, याला काही किंमत नाही. माझ्या घरातल्या गहिणीने त्या वहिणीला माहिती नाही, ती बिचारी आज नाही, परंतु तिने केलेल्या कष्टाचं चीज ती ज्या दिवशी होणार आहे, ज्या दिवशी या ठिकाणी तो सभा मंडप होणार आहे, त्याच्यावर मी त्यांचं नाव टाकणार आहे. आवाजून अशा सौभाग्यवतीचं नाव टाकणार की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की असं अरे माझ्या आईच्या नावाने, माझ्या बायकोच्या नावाने, माझ्या बहिणीच्या नावाने, माझ्या मुलीच्या नावाने एखादी तरी वास्तू माझ्या जन्मगावात निर्माण झाली पाहिजे अशी भावना महिला नुसतं त्याग करतात, पण त्यांचा कधीतरी कोणी खऱ्या अर्थाने मान सन्मान करेल का? नवरात्री उत्सवाला मोठ्या उत्साहात साजरा करतो आपण, प्राचीन काळापासून पाहतोय स्त्रीचा सन्मान हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नव्हे तर देशात मानला जाणारा आहे. कलकत्त्यामध्ये बघितलं तर ही नवरात्र उत्सव महाकालिकेचा रूप बघितलं, ही सगळी रूप याच्यासाठी आहे की जीवनात जगत असणारी महिला ही प्रत्येक रूप प्रत्येक वेळावेळेला निभावत असते, कारण ती शीतल शांत दिसणारी ही अंबिका त्या ठिकाणी ज्यावेळेला ती जगदंबेचा अवतार घेते, ती रणचंडिकेचा अवतार घेते, तो का घेते, तिला घ्यायला भाग पडतं, कधीतरी स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, कधीतरी मुलीच्या संरक्षणासाठी, कधीतरी येणाऱ्या कुठल्याही आपत्तीसाठी, आणि म्हणून तिचा सन्मान करणाऱ्या दादाला आज आपण सलाम करतोय, आणि त्यांचा सन्मान आपण पहिला घेऊया, म्हणजे निश्चितपणाने देणाऱ्या दातृत्वाचा सन्मान केल्याचा मला अभिमान वाटेल. गाडीतून शॉल आणि मागे आणलेलं बुके आणायचं. या ठिकाणी तोपर्यंत एवढं सांगू इच्छिते की मुन्नाबाई आज या ठिकाणी आहे. मुन्नाबाई म्हणजे आमच्या बरोबर असणारा फार जुनीपासून, मी इथे आल्यापासून तालुक्यात असा कार्यकर्ता की जो खूप म्हणजे प्रेमाने जोडला गेलेला, बरोबर ना अण्णा? पण तुमच्याही आधी त्याचा नंबर आहे, बरोबर का? आणि संदीपला माहिती आहे, तर संदीप थोडासा भित्रा झाला तो भाग वेगळा, परंतु पैदा धावून जाणं, कुठल्याही रात्री अपरा ते कोणावर प्रसंग येईल म्हणजे एक असं म्हणत नाही मी, असं म्हणते की प्रत्येक समाज आपापल्या भूमिकेत काम करत असताना जेव्हा तो आपल्यामध्ये दुधात साखर मिसळावी, तसं मुन्ना भाऊ या पिंपळवंडीमध्ये आपल्या सगळ्या मराठी मुलांमध्ये, आपल्या असणाऱ्या सगळ्या समाजामध्ये स्वतःला सामावून घेतलं, म्हणजे त्याने स्वतःला तसं समरस केलं अशी भूमिका असावी. आज या ठिकाणी हा कार्यक्रम मी, मला असं वाटतं की पुढचा कार्यक्रम थांबावा, आणि हाच कार्यक्रम करत असताना आज आपण पहिलं शंकरदादांचा सन्मान घेऊया. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे, काही मुलांनी काय थांबा कोणाला कविताचं करत. ताई, शंकरदादांचा फक्त नाही सत्कार करायचा, आपल्याला सर्व कुटुंबियांचा सत्कार करूया. शंकरदादांचा मोठेपणा आहे, परंतु त्या पाठीमागे असलेला संदीप असेल, त्याचा चिरंजीव आजय असेल, आपण पुढे राहायचंय आपल्या सौभाग्यवतीच्या समवेत. वैशाली ताई आपण पुढे या, गायत्री आपण पुढे या, काजल असेल तर काजल या, आपण सगळ्यांचा सत्कार करूया. सत्कार साहित्य पुढे द्या, चला सर्व कुटुंबीय यांचा पटकन सत्कार करूया. चला या पुढे, आजय पुढे, विशेष आणले का?
कुठे आहे का गायत्री? आले का? अरे बाकीचे ग्राम पंचायत सदस्य यांच्या असते का? त्यांचं काय काय सांगतात? संदीप शंकर वाघ, त्याचप्रमाणे अजय संदीप वाघ, काजल या सर्व कुटुंबियांचा सत्कार आपण या योगदानाच्या निमित्तानं करतोय. त्यांना मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर काही अपेक्षित आपल्याला जे पाहिजे ते बोलण्यासाठी ग्रामस्थांनाच मी बोलायला पुढे करतोय. त्याच्यानंतर तुम्ही बोला. आमचा शिवाजीराव काकडे प्रथमतः स्वतंत्र ताईंचा आभार मानतो. या आमच्या मंडळात छोट्याशा मंडळाला भेट दिली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आलेल्या सर्व समाजाचं आणि महिला मंडळांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. करता असताना आपण जे दिले ते भरपूर दिले आम्हाला असं वाटतं, परंतु राहिलेली कामं सुद्धा आपण करावं ही अपेक्षा आहे. आणि पुढील कामाला शुभेच्छा. या ठिकाणी सदस्य निवडून आला, सदस्य निवडून आला तो सदस्य कसा असावा? जसं जिल्हा परिषदेमध्ये एक महिला निवडून येते जिला ग्रामीण भागातला 8-7 माहीत नाही, ती मुंबईमधून इथे येते आणि आपलं जन्मभूमीत काम सुरू करते आणि तिला लोक भरभरून मताने निवडून देतात आणि ती आशाताई भुसके 2002 जिल्हा परिषद सदस्य होते. परंतु तिला ज्यावेळी सभागृहात जाते आणि तिला प्रश्न पडतो की एवढा विश्वास माझ्यावर लोकांनी दाखवलाय तो मला सार्थक करायचा आहे, आणि निश्चितपणाने तेव्हापासून तिच्या पाठीमागे वेध लागतात की माझा विश्वास सार्थक करायचा असेल तर मला जनतेच्या हिताची कामं आणि त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठी लढावं लागेल. सत्ता नसताना कुठलंही पद, सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष, काही कुठल्याही खात्याचं नसताना, विरोधात असताना, 22 काम करते आपण मला पाहिलं एका महिलेला, आणि काम करत असताना नाही हा शब्द आम्ही डिक्शनरीमध्ये ठेवला नाही. कोणतंही काम येऊ, ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतलं असू दे, ते राज्य सरकारच्या अखत्यारीतलं असू दे, किंवा ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत असू दे, दिल्लीत जाऊन धडक मारायचं असू दे, ते ज्या पद्धतीने मी केलं त्या वाघिणीचा छावा या ठिकाणी निवडून आला तो नितीनजी काकडे. त्या नितीन काकडेला तुम्ही निवडून दिलं, तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, तो सांगत होता माणी साहेबांना गाडीमध्ये की तुम्हाला माहीत नाही ज्यावेळी मी उभा राहिलो मी ज्या वस्तीवर जायचो आणि तिथे जे काही लोक सांगायचे की मला हे पाय बापा आम्हाला हे करून पाहिजे तू देशील का, मग मी ताईला फोन लावायचो, नानांना फोन लावायचो की ताई कुठे आहे, नाना सगळे ठिकाणे, ते ताईशी बोलायचं इथे वस्तीवर आलं, तो काय करायचं तिथे येऊन वस्ती येऊन तो स्पीकर ऑन करायचा आणि म्हणायचं ही लोक हे मागताय ताई आपण देऊ का, म्हणजे शब्द द्यायचा का, जे म्हणायचे जे विना शब्द. ते अशा पद्धतीने हे 92 लाख रुपये जे आज तुम्हाला मिळत आहेत ना, ते निवडणुकीच्या आधी दिलेल्या शब्दांची परिपूर्तता आहे लक्षात ठेवा. कारण ज्या वेळेला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले सर आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ती बघा ती छोटीशी पोळीची तिला पण कळत आहे. आणि म्हणून हे गाव निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेला आशा ताईचंच बटन दाबणार, कमलाचं बटन दाबणार, आशा ताईलाच आमदार करणार, यामध्ये मला तिळमात्रच शंका नाही. आणि त्यामुळे हा परिसर कसा सुशोभित करायचा, तो रस्ता संदीप कसा 800 मीटरचा करायचा, या ठिकाणी असणाऱ्या अनेक प्रश्नांना कशी साथ द्यायची, कारण ज्यांना तुम्ही दिली त्यांनी पहिलं, माझं तर म्हणणं असं असतं की पहिलं स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं गाव, मग स्वतःचा तालुका, मग जिल्हा, मग राज्य, मग दिल्ली. म्हणून घरात उपाशी आणि बाहेर उपाशी आपल्याला अजिबात चालत नाही. त्यामुळे आपण शब्द देताना 10 विचार करतो. शब्द दिले पण ते शब्द पूर्ण करण्याची क्षमता त्या ताईत आहे, आणि ताईने जर ठरवलं आणि मान हलवली, हो म्हणाली या तालुक्यातला नाही तर या जिल्ह्यातला नाही महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती कुठल्याही समाजाचा सांगेल ताई ऐसी एक अलग चीज है, एक अलग हैसियत है, एक अलग इंसान है कि वो झूठ नहीं बोलती, वो ध्यान में रखती है कि मैंने बोला है तो मुझे करना है. आणि म्हणून करायच्या आधी, बोलायच्या आधी, शब्द द्यायच्या आधी तो विचार करायचा असतो.
आणि तो विचार करूनच मी माझ्या कार्यकर्त्याला ताकद देते, त्याला शब्द देते. कारण मला माहीत असतो तो कोणाचा तरी समोर आहे. पण मी ज्या वेळेला त्याला निवडून किला उभारायला तेव्हा सांगितलेलं असतं, बाबा रे ज्या मायका भगिनी मी तुझ्यावर विश्वास ठेवला, ज्या तरुणाने तुझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, ज्या ज्येष्ठांचा तू आशीर्वाद घेतला, त्यांच्या कामाला असं रात्रीला पडायला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर उभं राहायचं, निवडून यायचं आणि सही घ्यायला मास्टर घेऊन ग्रामपंचायतीच्या शिपायाने कुठे जायचं, घरी जायचो, सही करा, 3 महिने झाले तर पद जाईल, काय सही करा नाहीतर पद जाईल. अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक ठिकाणी कारभार पाहतो. पण या ठिकाणी तुम्ही पाहिलं की शब्द दिलेला ताईने पाळला पाहिजे, तर ताईच्या कार्यकर्त्याने सुद्धा तितक्याच नेताने पाळला. घटी आलेली तुम्ही सांगित असं तुम्ही सांगत होता, मी ऐकत होती. नवी नवरी घरी आली की या ठिकाणी त्या घरातली सदस्य झाली तर तिचं नाव रेशनिंग कार्डमध्ये पण आलं पाहिजे, वोटिंग लिस्टमध्ये पण आलं पाहिजे. आणि मग माझी बहीण लाडकी आली तर मग तिचं आधार कार्ड लिंकिंग होत नाही, तिचं खातंच नाही, तिचं कार्डात नावच नाही किंवा काहीच नाही. ती त्या घरात कुटुंबात येऊन दोन दोन मुलं झालेल्या महिलांचे आज प्रश्न उपस्थित झालेले. तुम्ही बघा, आज 88,000 फॉर्म आपण भरले, जिल्हा तालुका पुणे जिल्ह्यात 1 नंबरला आहे. पण 88,000 फॉर्म मधून 11,634 काल पर्यंतचा आकडा एवढा वंचित राहिला. तर म्हणजे त्यांचं लिंकिंग राहिलंय, हे राहिलंय, ते राहिलंय, छोटी छोटी गोष्टी आहेत. परंतु त्या गोष्टी सर सुरुवाती पहिल्या दिवसापासून ही योजना सगळ्यांना मिळावी, सगळ्यांसाठी पोहोचावी म्हणून ताईने संघर्ष केला आणि म्हणून हा आकडा इतका वाढत वाढत गेला. त्यामुळे प्रत्येक महिलेला न्याय मिळावा, बाळ जन्माला आलं तर त्याची नोंद व्हावी, त्याला निश्चितपणाने आत्ताच एक बाळ जन्माला आलं, मोठं झालं, त्याला ऍडमिशन पाहिजे, त्याला अडचण आहे. एक मुलगी लग्न झालं, लग्न होऊन दुसरीकडे गेली, आता तिला अडचण आहे. अशा जेव्हा अडचणी येतात तेव्हा आपण जागा होतो. पण जर सदस्य जागृत असेल, ग्रामपंचायतीने जर साथ दिली, सरपंचाने साथ दिली, ग्रामसेवकांनी काळजी घेतली, तर गावातल्या जन्माला येणाऱ्या बाळापासून तर शाळेत लग्न होऊन जाणाऱ्या मुलीपर्यंत आणि येणाऱ्या सुनबाईपर्यंत सगळा कारभार व्यवस्थित चालू शकतो म्हणून आपण हे सांगतो. या ठिकाणी ज्याचा वेळ न घेता तुम्ही ज्या काही माझ्याकडे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या त्यापेक्षा जास्त ताकदीने पुऱ्या केल्या जातील. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही सगळे माझ्याकडे माझ्यावर प्रेम कराल आणि मला विश्वास ठेवून मला निवडून द्याल. मी तुमचा आमदार म्हणून पुढच्या वर्षी इथे येईल हा विश्वास, कारण निंबाजी बाबावर विश्वास ठेवा सांगितलाय. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही ते पाळणारे आहात म्हणून तुम्ही सांगितलं की ताई तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे, ज्याने ज्याने मागितलं त्याला त्याला दिलं, मग सगळ्यांना दिलंय, मलाही निंबाजी बाबा काय असं ठेवणार नाही. ते सुद्धा माझ्यावर या ठिकाणी कृपा आशीर्वाद दाखवून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या तरुणांना, सगळ्या महिलांना, सगळ्या ज्येष्ठांना चालणार आहे. कामाची ताई आहे ती, जर नितीन सारख्याला, संदीप सारख्याला आणि संगीता ताई सारख्याला अशा अनेक लोकांना घडवण्याचं काम करते, तर एक संधी पुन्हा पुन्हा नाही येणार मला परत करता का म्हणून सांगायला. एकदाच एकदाच करायचं, 5 वर्षात नक्षा बदलून टाकेल माझ्या गावचा नाही तालुक्याचा. आणि मग खऱ्या अर्थाने माझं समाधान होईल. मला वाटेल की मला दिल्लीच्या तख्तावर जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतीची भूमी ही जिजाऊची साबितीची लय कसं नाव पोचवते ते तुम्ही पाहाल आणि तुम्हाला अभिमान वाटेल. असंच काम केलं जाईल हा शब्द तुम्हाला देते. पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलवलं, आमचा आदर अतिथी केला, सत्कार केला, सन्मान केला. मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. पुन्हा मी इथे येईल, पण येताना नुसतं उद्घाटनाच्या उद्देशाने येणार नाही. मला माहिती आहे काम काय एवढ्यात होणार नाही आहे, परंतु ते काम एकदा हातात ताईने घेतलं तर पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मीडिया जो माझ्यासोबत सुरुवातीपासून आत्तापर्यंत वाणी साहेब ज्यांनी इतका वेळ माझ्यासाठी खर्च केला, अभिनय देखील तुमच्या शेजारच्या गावचा असला तर माझ्या शेजारच्या गावात काम होत आहे, माझ्या शेजारच्या गावामध्ये विकासाची गंगा येते, म्हणून तो सुद्धा प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला वेळ त्याने पण दिला. आणि या ठिकाणी आमच्या पारुंडे गावचा असणारा तरुण या ठिकाणी त्यालाही वाटलं की अरे या ठिकाणी सर नाही पण सरांची जागा पांडे सरांची आपण चालवली पाहिजे, तो देखील आला. मी पुन्हा एकदा माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल आणि या ठिकाणी महिलांनी सुद्धा संधी बोलायची नाही मिळाली तरी सुद्धा
आपण आपल्या गावामध्ये विकास होतो आहे, आपण देखील सदस्य आहोत आणि आपली लोकांनी जो विश्वास ठेवला तो सार्थक होण्याचा सोन्याचा दिवस आहे असं समजून पुढे आलात. काम चांगलं करून घ्या, कमी पडेल तिथे हात द्या. कामाला कमी पडणार नाही, मी द्यायला कमी पडणार नाही, तुम्ही घ्यायला कमी पडू नका, एवढंच सांगते. आणि या ठिकाणी सांगते जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम.